केंद्राच्या कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे देशभरातील कांदा उत्पादकांसोबत कांद्याची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही प्रचंड आर्थिक सळ सोसावी लागतीय. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतोय. कांदा उत्पादनाचं आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातही या निर्यात बंदीचा फटका बसलेला पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. आज 5 वाजता होणाऱ्या या भेटीत निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्राचं मन राज्यपालांनी वळवावं अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं हंसराज वडघुलेंनी म्हटलंय. आज कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने जी लादलेली आहे आणि ज्याच्यामुळं कोट्यवधी रुपयाचं शेतकऱ्याचं जे नुकसान होत आहे ती तातडीनं रद्द केली पाहिजे. खरं तर आता काल परवा केंद्र सरकारनं राज्यसभेत लोकसभेत हा कायदा पारित केलेला आहे, त्यातनं कांदा जीवनावश्यक वस्तूतून वगळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीनं कांद्याची निर्यात बंदी रद्द करा ही भूमिका घेऊन आता आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेण्यासाठी आज 5 वाजता त्यांनी वेळ दिलेली आम्हाला भेटीची आणि त्यासाठी आम्ही तिथं चाललेलो. ब्युरो रिपोर्ट, जागर, जनस्थान, नाशिक.